मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शंकेचं समाधान केलं असावं, अर्थात ते सर्वोच्च न्यायालयाला मानत असतील तर, आम्ही तर मानतो ते मानत असतील तर त्यांच्या शंकेचं निश्चितपणे समाधान झालं असेल। आज उद्धव ठाकरेजींची पत्रकार परिषद मी बघितली, नॉर्मली मी बघत नाही पण जाता जाता थोडी शेवटचं मला पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे ते असं म्हणाले की मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला। माझा त्यांना सवाल आहे, भारतीय जनता पक्षासोबत निवडून आला आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेला तेव्हा ही नैतिकता कुठल्या डब्यामध्ये बंद केली होती याचं पहिले उत्तर द्या। तेव्हा ही नैतिकता कुठे होती? खरं म्हणजे नैतिकतेचा विषय तुम्ही सांगू नये, कारण तुम्ही खुर्ची करता विचार सोडला आणि एकनाथ शिंदेंनी विचारा करता खुर्ची सोडली, ते सत्तेमध्ये होते आणि ते विरोधी पक्षासोबत आमच्यासोबत आले, त्यामुळे नैतिकतेचं बोलण्याची चा कुठलाही अधिकार, नैतिक अधिकार तुम्हाला नाही। उद्धवजी तुमच्या